राणीच्या बागेतील परदेशी पाहुण्यांवरती कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. पेंग्विनच्या आलिशान लाईफस्टाईलवरती एवढा खर्च का असा सवाल विचारण्यात आलाय. काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी आरोप केलाय. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना पेंग्विनच्या आलिशान लाईफस्टाईलवरती एवढा खर्च कशासाठी हा सवाल विरोधकांनी केलाय. भायखळा राणी बागेतील पेंग्विनच्या देखभाली पालिकेची सुधारित निविदा काय आहे असा सवाल करण्यात आलाय. पुढील 3 वर्षांसाठी पालिका 15 कोटी रुपये एकूण 7 पेंग्विनवरती खर्च करणार आहे. 15 कोटींची सुधारित निविदा काढली असून प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. 2018 मध्ये 3 वर्षांच्या देखभालीचा करार हा 11 कोटींचा करण्यात आला होता, तो आता संपत आहे. ही रक्कम पेंग्विन प्रदर्शनासाठी देखभाल आणि वातानुकूलित सुविधा, लाईफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे अन्न पुरवण्यासाठी खर्च केला जाणार आहे. आपला जे कर्मचारी आहे यामध्ये सगळे शिकलेला आहे आणि कशासाठी तुम्ही फक्त टेंडर काढता? 15 कोटीचे टेंडर जे आहे आता 3 वर्षासाठी काढतात, हे कोणासाठी काढतात? यामध्ये दिसून येतात की पेंग्विन जे आहे हे कुठे ना कुठे महानगरपालिकामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या घसात कसा पैसा द्यायला पाहिजे यामध्ये टेंडर काढले जातात आणि हे एकंदरीत दिसत आहे.